ईएसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न हा कायमच महाराष्ट्रात चर्चेचा राहिलेला विषय आहे. महाविकास आघाडीने तर एसटी कर्मचाऱ्यांची केलेली चेष्टा अजूनही महाराष्ट्रातील जनता विसरलेली नाही. मात्र आताच्या महायुती सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या कष्टाची जाणीव ठेवत त्यांना 6,500 रुपयांची पगारवाढ केली आहे. गेल्या आठवड्यात एसटी कर्मचाऱ्यांनी पगारवाढीसाठी संप पुकारला होता. मात्र अवघ्या 48 तासात संवेदनशील महायुती सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या भावनांचा आदर करत त्यांना 6,500 रुपयांची पगारवाढ जाहीर केली आहे व मागील 4 वर्षांचे वाढीव वेतनही त्यांना मिळेल अशी घोषणा केली आहे. एका बाजूला एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न तात्काळ सोडवणारे महायुती सरकार आहे, तर दुसरीकडे यापूर्वी असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने मात्र कित्येक कर्मचाऱ्यांना आत्महत्या करायला भाग पाडलं होतं. अनेक एसटी कर्मचाऱ्यांची कुटुंब उद्ध्वस्त करण्याचं काम महाविकास आघाडी सरकारनं केलं होतं. महाविकास आघाडी सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाची दखल न घेतल्यामुळे महाराष्ट्रात हा संप चिघळला होता. महाविकास आघाडी सरकारने आपला हक्क मागणाऱ्या तब्बल 376 अधिक कर्मचाऱ्यांना निलंबित केलं होतं. त्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्यामुळे यातील अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग निवडला होता. महाविकास आघाडी सरकारच्या असंवेदनशीलतेमुळे एसटी कर्मचारी अस्वस्थ होते. मात्र आता महायुतीच्या सरकारने या कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लावत संवेदनशीलपणा दाखवलाय. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार होते तेव्हा एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला होता. अनेक महिने महाराष्ट्रात हा संप चालल्यामुळे कित्येक प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला होता. पण महायुती सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या तात्काळ मान्य करून आपण कष्टकऱ्यांना न्याय मिळवून देणारे, त्यांचा अधिकार मिळवून देणारे रयतेचे सरकार असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केलंय. महायुती सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील जनतेच्याही लक्षात आलं आहे, महाविकास आघाडी सरकार म्हणजे अन्याय आणि जुलमी राजवटीचे सरकार होते. मात्र महायुती सरकार हे आपले असल्याची भावना महाराष्ट्रातील प्रत्येक घटकाची झालीये.